she नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ईशा जगताप कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे कोरोना आपल्या आयुष्यात आल्यापासून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने सध्या आपली सुदृढतेकडे वाटचाल सुरू आहे त्यासाठीचा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे संतुलित आहार घेणे पण सध्या संतुलित आहार घ्यायचं म्हटलं तर बाजारपेठेत जो भाजीपाला किंवा फळं उपलब्ध असतात त्यांवर बऱ्याचदा अतिप्रमाणात कीटकनाशकांचा किंवा रासायनिक खतांचा वापर झाल्याचे आढळून येते ज्याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम तर होतोच परंतु ते पर्यावरणासाठी देखील हानिकारक ठरू शकते मग यावर उपाय काय तर उपाय असा की आपण सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे सेंद्रिय शेती एक यशोगाथा आणि आजची यशोगाथा आहे प्रगतशील शेतकरी पांडुरंग राणे यांची जे गेली अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे करायची चर्चेला सुरुवात सर मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं आणि आपण नेहमीच म्हणतो की आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज झाली आहे पण असं का बरं म्हटलं जातं डॉक्टर काटे तारक काटे सर असं म्हणतात की सुरक्षित अन्न आणि मानवी आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे अगदी आणि आता जे असुरक्षित किंवा दूषित अन्न ग्रहण केल्यामुळे आपण दोन जवळजवळ दोनशे आजारांना आमंत्रण देतो अच्छा जागतिक स्वास्थ्य संस्थेचा असा कयास आहे की दरवर्षी जवळजवळ दूषित अन्न ग्रहण केल्यामुळे साठ कोटी लोक आजारी पडतात आणि त्यातील जवळजवळ चार लाख वीस हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो ही आपली आरोग्याची स्थिती आहे आजची त्याच वेळेला डॉक्टर स्वामीनाथन सर जे हरितक्रांतीचे जनक आहेत ते असं म्हणतात की आपण ऊर्जेची गरज भागवली बरोबर हां पण संतुलित आहार जे ज्याच्यावर आपलं पोषण अवलंबून आहे ते अर्धवट राहिलं मानवी पोषण होण्यासाठी जे संतुलित आहार आवश्यक आहे तो निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तसंच शेती पोषण आणि स्वास्थ्य ह्यांचा एकत्रित विचार करून आपल्याला कार्य करावं लागेल आणि ती चळवळ उभी करावी लागेल असं स्वामीनाथन सरांचं म्हणणं आहे अच्छा आता हे सगळं ह्या तज्ज्ञांचे विचार बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पोषण आहार किंवा सुरक्षित अन्न ह्याचं किती महत्त्व आहे मानवी जीवनामध्ये मग हे मिळण्यासाठी सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि आपली जी आधुनिक शेती आपण म्हणतो रासायनिक शेती यातला नेमका फरक काय असेल स्वामीनाथन सर म्हणाले की आपण ऊर्जेची गरज भागवली म्हणजे उत्पादन वाढवलं ते आधुनिक शेतीमुळे पण आधुनिक शेतीमध्ये उत्पादन वाढण्या वाढवण्यासाठी आपण रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला त्यामुळे निसर्गात अस्तित्वात असलेल्या सगळं अन्न साखळ्या आपण कमी केल्या त्याचबरोबर जमिनीतली जैवविविधता कमी झाली ह्याचा परिणाम की निर्माण होणारं अन्न दूषित झ झालंच त्याचबरोबर पर्यावरणाची हानी झाली प्रदूषणला ते कारण निर्माण झालं आणि मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आता सेंद्रिय शेतीमध्ये काय होतं सेंद्रिय शेतीमध्ये आपण ही रासायनिक इन इनपुट्स वापरत नाहीत आणि सेंद्रिय सगळे इनपुट्स वापरतो त्यामुळे निर्माण होणारं अन्न हे विषमुक्त असतं आणि त्यामुळे मानवाचं आरोग्य आरोग्याचा जो प्रश्न आहे तो काही प्रमाणात सुटतो आता सेंद्रिय शेती केल्यानंतर तुमचं विषमुक्त जेव्हा सेंद्रिय आपण फवारणी किंवा सेंद्रिय खतं वापरतो तेव्हा जमिनीतलं आणि पर्यावरणामधलं विष फवारण्याचा आपण बंद करतो सेंद्रिय खतं वापरतो किंवा करतो त्यामुळे अन्नसाखळीमधले जे कीटक आहेत त्यातले वनस्पतींवर अवलंबून असणारे कीटक हे तीस टक्के आहेत आणि त्या, 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 त्या कीटकांना खाणारे जे कीटक आहेत ते सत्तर टक्के आहेत आता आपण जेव्हा रासायनिक खत शेती करत होतो दो तेव्हा दोन्ही कीटक आपण मारून टाकत होतो आता सेंद्रिय शेतीमध्ये काय झालं आपण प्रिव्हेशन मेजर घेतो म्हणजे वनस्पतीला खाणारे कीटक हे आपण त्या फवारणीमुळे लांब जात होते पण जे कीटकांना खाणारे कीटक आहेत अन्नसाखळीमधले ते तिथे अस्तित्वात येतील हळूहळू आणि ती, ती, ती अन्नसाखळी मजबूत होत जाईल कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा जेव्हा वापर होतो तेव्हा जे पिकांसाठी उपयुक्त किडी असतात किंवा जीव जंतू म्हणूया ते देखील मारले जातात पण शेवटी ही खतं आणि कीटकनाशकं वापरण्याचा उद्देश देखील हाच असतो की पिकांचं संरक्षण करणं जे रासायनिक शेतीमध्ये केलं जातं मग आपल्या नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीमध्ये पिकांचं संरक्षण कसं केलं जातं सेंद्रिय शेतीमध्ये गो आधारित गोमूत्र आहे किंवा गो आधारित काही रसायनं बनवली जातात तसं जीवामृत आहे आता कलकी म्हणून नवीन आलेलं आहे असे भरपूर सेंद्रिय पण आता उपलब्ध आहेत सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत आपल्याला वापरता येऊ शकत तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीमुळे आपण विषमुक्त अन्न खायला मिळू शकतो उत्पादन त्याचं येऊ शकतं जे मानवासाठी एकूणच उपयोग ठरला हा परंतु शेतकऱ्यांना या प्रकारच्या शेतीचा काय फायदा होतो सेंद्रिय शेती केल्यामुळे पहिलं म्हणजे शेतकऱ्याला स्वतःला विषमुक्त अन्न खाता येईल आणि तो ज्यांना देईल त्याला विषमुक्त तो अन्न देईल आणि सेंद्रिय शेती सुरू केल्यानंतर त्याच्या शेतातल्या अन्नसाखळ्या विकसित व्हायला सुरुवात होईल आणि हळूहळू जर, yeah. जर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळला तर शेतकऱ्याचा शेती करण्याचा साठी जो वेळ आणि पैसा खर्च होतो तो कमी होईल आणि त्याचा वेळ निसर्ग फुलवण्यासाठी जास्त होईल आणि त्यातनं निसर्गात अस्तित्वात असलेल्या जास्तीत जास्त अन्नसाखळ्या तो निर्माण करण्यासाठी आपल्या बागेत निर्माण करण्यासाठी त्याला यश मिळेल आणि ह्यातून निसर्ग समृद्ध झाला की आम्हाला जो अनुभव आला की आमच्या बागेमध्ये सोनेरी कोळी जो जंगलामध्ये आढळतो ज्याचं आम्हाला बावीस पंचवीस फुटाचं त्याचं जाळं आमच्या बागेमध्ये आम्हाला दिसलं तसंच अंजिराच्या झाडावर लायकेन आणि त्याच्यावर जे मशरूम दिसलं हे इंडिकेटर आहेत की त्या बागेतलं पर्यावरण हे शुद्ध आहे आणि चांगल्या दर्जाचं आहे आणि आमची शेत आमचं शेत हे एम आय डी सीत सा आहे म्हणजे एम आय डी सी सारख्या परिसरात असूनसुद्धा आम्ही ते पर्यावरण शुद्ध करण्यात यशस्वी झालो जर शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केला तर त्याला शुद्ध अन्न मिळेल पर्यावरण शुद्ध होईल म्हणजे अन्न शुद्ध पाणी शुद्ध पर्यावरण हे निर्माण करण्यात शेतकरी यशस्वी होईल पण सर या प्रकारच्या शेतीला जागा किती लागते आणि खर्च किती होतो आता नैसर्गिक शेती करायचं म्हटलं तर कमीत कमी दोन एकर क्षेत्र असावं हां जास्तीत जास्त दोन एकर सॉरी जास्तीत जास्त दोन एकर क्षेत्र असावं आता समजा त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र जर असेल एखाद्या शेतकऱ्याकडे तर त्याने आपल्या शेताच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी मिळून समूहात समूहामध्ये जर दोन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी शेती करायचं ठरवलं तर त्यांना नैसर्गिक शेती करता येईल आता नैसर्गिक शेतीमध्ये दोन एकरच क्षेत्र का असं तुम्ही म्हणाल तर प्रत्येक स्क्वेअर फुटावर म्हणजे स्क्वेअर फुटावर त्याला लक्ष द्यायला लागेल जे रासायनिक शेतीमध्ये क्षेत्र मोठं असावं तर त्याला ते परवडतं तर नैसर्गिक शेतीमध्ये जेवढं कमी क्षेत्र असेल तर तो प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देऊ शकेल आणि तिथलं प्रत्येक क्षेत्रातली बा जैवविविधता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ते त्याला आकलन होईल आणि मग तो त्याचं त्याप्रमाणे उपाययोजना करू शकेल म्हणून दोन एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे एका शेतकऱ्याला शक्य नाही तर जास्तीत जास्त दोन एकर क्षेत्र हे भरपूर आहे म्हणजे अगदी कमी जागेत सुद्धा शेतकरी ही शेती करू शकतात खर्चाच्या दृष्टीने खर्च किती येऊ शकतो नैसर्गिक शेतीसाठी कालावधी जास्त लागतो खर्च कमी लागतो पण कालावधी जास्त लागतो आता सेंद्रिय शे... आधुनिक शेतीपासून नैसर्गिक शेती, शेती। हा प्रवास जो आहे त्यात त्याला काय करावा लागेल पण टप्प्याटप्प्याने पहिलं सेंद्रिय शेती करावी लागेल त्यानंतर नैसर्गिक शेती करण्यासाठी जे काही त्याला इनपुट्स आहेत त्या शेती करण्यासाठी जे इनपुट्स आहेत उदाहरणार्थ सुख लाकूड ज्याच्यावर त्याची जैवविधता वाढवणार आहे आणि की ते त्याच्यापासूनच खत निर्माण होणार आहे किंवा अन्नसाखळ्या निर्माण करण्यासाठी जे इनपुट्स लागतील ते इनपुट्स त्याला त्याच्या शेतावरच उभे करावे लागतील म्हणजे सुगंधी झाडं त्याला लावावे लागतील जळण्यासाठी लाकूड लाकडासाठी वनस्पती त्याला लावावे लागतील आणि विविध औषधी वनस्पती त्याला लावाव्या लागती लागतील ह्या सगळ्या के लागवड केल्यानंतर द त्या पाच सहा वर्षानंतर त्यांचा त्यां त्याला उपयोग होईल आणि तो उपयोग करता करता त्याचं शेत विकसित होत जाईल नैसर्गिक शेती म्हणून आणि एकदा का त्याचं नैसर्गिक शेत म्हणून विकसित झालं आणि जसं मी म्हटलं त्याचे बाय जे इंडिकेटर मला दिसले माझ्या शेतात तसे इंडिकेटर दिसल्यानंतर मग त्यांनी शेती करायची गरज नाही निसर्गातली जी अन्नसाखळ्या आहेत ते त्याच्यासाठी अन्न उत्पादित करील म्हणजे आपलं पूर्वीचं जे जंगलावर आधारित शेती होती हां त्यात आपण मा मानवाचा हस्तक्षेप कमी होता त्यामुळे ते नैसर्गिक त्याचं मूल्य जास्त होतं आता हस्तक्षेप वाढल्यामुळे अन्नसाखळ्या कमी झाल्या त्या अन्नसाखळ्या आपल्याला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी एक वेळ लागेल दहा वर्षाचा कालावधीत त्या प्रस्थापित झाल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याला जास्त वेळ द्यावा लागणार नाही त्याचा वेळ इतर प्रक्रिया उद्योग बाकी कृषी पर्यटनासाठी तो देऊ शकेल आणि त्या अन्न साखळ्या त्याच्यासाठी शेती करतील दोन हजार पाच साली व्यावहारिक निवृत्ती घेऊन आपण शेतीच्या अभ्यासाकडे वळलात तुमच्या सेंद्रिय शेती, शेती प्रवासाबद्दल काय सांगाल दोन हजार पाच ला मी एका व्यावसायिक एक हॉट होर्ट, म्हणजे हॉर्टिकल्चर प्रोजेक्ट प्रकल्पामध्ये इन्व्हॉल्ड होतो त्यावेळेला केतकी आणि मानसी ज्या इकॉलॉजिकल रिस्टॉरेशनचं काम करतात आयकॉस कंपनीच्या त्यांनी त्या प्रकल्पाला भेट दिली त्या भेट दिल्यानंतर त्यांनी खूप उणीवा जे इकॉलॉजिकल बेस म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने खूप उणीवा आहेत तर आणि शेती ही कारणीभूत होते म्हणजे मग ती सेंद्रिय शेती पण होते आणि रासायनिक तर खूपच होते हे पर्यावरणाची हानी करायला सेंद्रिय शेती पण कारणीभूत होते कारण आपण ती अन्नसाखळ्या सांभाळत नाही म्हणजे आंबा पिका आता आमच्याकडे आंब्याला महत्त्व आहे म्हणून आम्हाला आपूसच्या आंबा आंब्याच्या बागा किंवा काजूच्या बागा करतो तर हे पण हानिकारक होतं जर आपण पर्यावरण संतुलन राखून आंबा आणि आ काजूचं केलं म्हणजे मिक्स प्लांटेशन म्हणजे सगळ्या म्हणजे एक दोन एकरमध्ये माझ्याकडे काजूही असतील आंबा असेल नारळ असेल औषधी वनस्पती पण असतील आणि सगळ्या म्हणजे मानवी गरजांप्रमाणे म्हणजे पोषण आहाराप्रमाणे सगळी पिकं जर असतील तर ते मग नैसर्गिक होईल आणि मग पर्यावरणाची हानी वाचवता येईल हे त्यांनी मला जेव्हा सांगितलं त्यानंतर त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मी पॉंडिचेरीला गेलो पॉंडिचेरीला मी एकवीस दिवस व्हॉलेंटिअरिंग केलं तसंच इतर कार्यशाळा वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे जाऊन घेतल्या प्रत त्याचं वाचन केलं आणि शेव शोवत, सरतेशेवटी शेवटी मी भटकाकांकडे स इंद्रिय शेतीचं पंधरा दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आता स इंद्रिय शेती म्हणजे भटकाकांची व्याख्या अशी आहे शेती करणाऱ्याची कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय प्राण आत्मा आणि मन ही करणाऱ्याची प्लस निसर्गाची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आत्मा मन आणि प्राण ह्या सगळ्यांनी एकत्रित होऊन केलेली शेती म्हणजे सइंद्रिय शेती वा आणि आपण सइंद्रिय शेती एकदा चालू करायला सुरुवात केली तर नैसर्गिक शेती करणं सोपं जातं कारण मग ते आपोआप आपल्याला निसर्गच आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपली ती लवकर होते नैसर्गिक शेतीकडे आपण लवकर जाऊ शकतो सर असं कधी झालंय का की तुमच्यासाठी देखील हा प्रयोग नवीनच होता तर एखादा प्रयोग तुमचा या फसला एखादा प्रयोग अनपेक्षित असं कधी झालंय फसला नाही कारण का मी आधीपासूनच सेंद्रिय शेती करत होतो हां आणि मी जे आता प्रयोग चालू केले त्याच्या आधी मी सगळं सगळ्या मंडळींना भेटून त्याचं ज्ञान घेऊन मग मी प्रयोग सुरू केले त्यात अचानक मला जी फायदा झाला तो मी नमूद करतो इथे जेव्हा भटकानी सांगितलं की आंब्याची छाटणी करणं आवश्यक आहे कारण आंब्या जी काय आंब्याची कलमं आहेत त्यांचं जे आता शेतकरी मोठी मोठी कलमं होतात आणि मग त्याचं जे काही संगोपन करावं लागतं म्हणजे स्प्रेइंग करणं किंवा त्याचं हार्वेस्टिंग करणं ह्याचं आता कारागिरी उपलब्ध नाहीत आणि मग मनुष्यबळ मिळत नाही मग योग्य वेळात ते होत नाही म्हणून भटकाकांचं म्हणणं असं आहे की वीस फुटावर जर आपण त्याचा कॅनोपी ठेवली तर आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळतं आपण त्याची देखभालही चांगली करू शकतो आणि क्वालिटी प्रोडक्ट आपण निर्माण करू शकतो मग त्या दृष्टीने मी छाटणी केली मग छाटणी केल्यानंतर माझ्याकडे आंब्याचा बायोमास भरपूर निर्माण झाला म्हणून मी नारळाच्या बागेत तो बांध पण घातले पावसाचं पाणी अडवण्यासाठी आणि ना नारळाच्या बागेत पसरून ठेवले आता हे पसरण्यामागे माझा दृष्टिकोन असा होता की आम्ही कोकण कोकणात आमची बाग आहे कोकणातला बिलॉंग्स करतो कोकणात भरपूर पाऊस पडतो आणि तो पाऊस जेव्हा पडतो ना तो थेंब जो आहे पावसाचा थेंब तो कितीतरी किलोमीटरवर आपल्या जमिनीवर आधळतो तुम्ही तर तळ कोकणातले सिंधुदुर्ग तर त्यामुळे पाऊस भरपूर आणि तो जेव्हा जमिनीवर आढळतो तेव्हा जमीन तो खणतो अक्षरशः खणतो आणि हा माझा दोन वर्ष हा प्रयोग करण्यापूर्वी दोन वर्षाचं काय झालं की आठ महिन्यात जे मी जमिनीची सुपिकता वाढवतोय ती सुपीकता पावसाच्या पाण्याने वाहून जात होती मग तो विचार करून मी लाकडं पसरली आंब्याची लाकडं म्हणजे पावसाचा थेंब लाकडावर पडावा आणि माझी जमीन सुपीक जमीन वाहून जाऊ नये आणि ती लाकडं मी त्या जीवाणूंना खाद्य म्हणून दिली ज्या अन्नसाखळ्या डेव्हलप व्हाव्या वाळवी व्हावी मुंग्या व्हाव्या विविध अन्नसाखळ्या निर्माण व्हाव्या म्हणून मी लाकडं दिली आज दोन वर्षानंतर आमच्या बागेत भरपूर अन्नसाखळ्या फुलपाखरांचे वेगवेगळे प्रकार कीटकांचे वेगवेगळे प्रकार बेडकांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे जैवविता वाढलेली दिसली त्याचबरोबर मी नमूद जे केलं सोनेरी कोळी आणि ते ती म्हणजे माझी इकॉलॉजी पण फार बागेची सुंदर झालेली आहे डी सीच असूनसुद्धा माझं पर्यावरण शुद्ध झालेलं आहे हा इंडिकेटर मिळाला आणि हा इंडिकेटर मिळाल्यानंतर मला एक विश्वास निर्माण झाला कारण मी जेव्हा केतकी माणसीच्या सांगण्यावरून ज्यावेळेला मी एक माझी संकल्पना निर्माण केली शेतकऱ्यांच्या माध्यमातनं पर्यावरणाचं संवर्धन तर हे इंडिकेटर जेव्हा मला मिळालं की ती माझी संकल्पना पूर्ण झाली की आपण आता शेतीच्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन नक्की करू शकतो आणि शेतकऱ्याला वेगवेगळे मार्ग निर्माण करून देऊ शकतो की ज्याच्यातनं तो उत्पन्न किंवा स्वविकास करू शकेल अच्छा जमिनीचा उल्लेख आता आपण केला रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर जमिनीचा जो भुसभुशीतपणा असतो तो निघून जातो आणि जमीन टणक होते यावरून तुम्ही काय सांगाल नैसर्गिक शेतीबाबत आता रासायनिक खतामुळे काय होतं रासायनिक खतामुळे आणि खताच्या अतिवापरामुळे अन्न साखळ्या ज्या असतात जमिनीतल्या जे नॅचरली जमिनीची सुपिकता करत असतात किंवा नांगरणी करत असतात हां तर ते नष्ट होतात त्यामुळे जमीन टणक होते आणि जमीन टणक झाल्यामुळे जो आता ओला दुष्काळ पडतो म्हणजे पडलेला पाऊस जमिनीत न मुरता ते सगळं पाणी वाहून जाऊन स जलदगत्या समुद्राला मिळतं नदी आणि ह्याच्या मार्गातनं आणि त्यामुळे ज पाणी मुरलं नाही त्यामुळे आपल्याला सुका दुष्काळ त्याच वेळेला सुका दुष्काळाला आपल्याला सा सामोरं जावं लागतं आता माझ्या शेतामध्ये जो दीडशे एम एम पाऊस पडूनसुद्धा पाणी दिसत नाही त्याचा अर्थ जमिनीमध्ये पाणी मुरलं आता थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये थंडीचा जमिनीला त्रास होऊ नये किंवा पाणी गोठू हो नये म्हणजे म्हणून चादर आम्ही गवताची चादर आणि आच्छादनाची चादर केली आहे तिला उबदार ठेवलं आहे ज्यामुळे थंडीचा परिणाम आमच्या जमिनीवर होणार नाही अन्न साखळ्यांवर होणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये जी उष्णता वाढेल त्यामुळे भूगर्भातलं पाणी वर येऊन त्यामुळे ती पण माझं सुरक्षित झाली आणि त्या अन्नसाखळ्या विकसित होण्यासाठी मदत झाली मला केवढं पाणी द्यायचं आहे मला एव थोडंसं पाणी द्यायचं आहे जे झ्युमी दुसरा एक गोष्ट आहे जी तुमचं अन्न उत्पादन वाढवण्यासाठी उपयोगी पडतं ते म्हणजे तुम्ही आर्द्रता आणि तपमान ही जर मेंटेन ठेवली म्हणजे नारळ बागेतलं माझी आर्द्रता आणि तपमान जर मी मेंटेन ठेवलं तर नारळाचं उत्पन्न वाढणार आहे हा मनोहर सरांनी एअर इरिगेशनचं त्यांना पेटंट मिळालेलं आहे आणि त्यांनी संशोधन केलेलं आहे तर ते करणं आपल्याला सोपं जातं म्हणजे आपलं उत्पादन पण वाढतं आणि माझं भूगर्भातलं पाणी वाढल्यामुळे उन्हाळ्यात मला कमी पाणी लागतं त्यामुळे जर शेतकऱ्यांनी ह्या तंत्राचा अवलंब केला तर ओला दुष्काळ तर होणार नाही कारण पाणी मॅक्झिमम मुरेल त्यामुळे ओला दुष्काळातून आपण मुक्त होऊ आणि ओला पाणी मुरल्यामुळे सुका दुष्काळ येण्याचं पण प्रमाण कमी होईल आताच्या तरुण शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीचा किंवा नैसर्गिक शेतीचा अवलंब करायला काही हरकत नाहीये त्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्या देखील सुदृढ जन्माला येतील मी सुरुवातीला जसा उल्लेख केला की आपली जीविशा ही संस्था कार्यरत आहे ज्याद्वारे आपण दैनंदिन जीवनशैली नैसर्गिक कशी करता येईल यासाठी कार्यरत आहात बरोबर बरोबर त्याबाबत काय सांगाल सर आता हा प्रवास आमचा जेव्हा सुरू झाला नैसर्गिक शेतीकडे प्रवास सुरू झाला तर त्याचबरोबर मला माझ्या आजीची जी जीवनशैली होती ती जीवनशैली पुनर्प्रस्थापित करावी माझ्यासमोर आजी आजीबरोबर मी जी जीवनशैली अनुभवली होती ते प्रसन्न वातावरण ते शुद्ध हवा शुद्ध अन्न तर ती आपण पुनर्प्रस्थापित करावी आणि ती पुढच्या पिढीकडे द्यावी असा माझा कयास होता मग त्यासाठी मी मुलीला की बायोटेक्नॉलॉजी करायला लावलं बी एस सी बायोटेक्नॉलॉजी एक वर्षाचा नाफारीचा त्यांनी कोर्स केला म्हणजे फूड ॲनालिसिसचा आणि एक वर्षाचा भूमी कॉलेजचा जे बँगलोरला आहे सस्टेनेबल लिव्हिंग म्हणजे शाश्वत जीवनशैली ह्याचा तिने कोर्स केला आणि हे केल्यानंतर तिला शाश्वत जीवनशैलीबद्दल खूप आत्मीयता झाली आणि तिने ही जी संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ह्या संस्थेच्या माध्यमातनं आपण शेतकऱ्यांसाठी किंवा तरुण मुलांसाठी जे इतर ठिकाणी रोजगाराचा संधी आहेत तर त्यांच्यासाठी ही प्रयोगभूमी म्हणून आम्ही जीवेशा स्थापन केली इथे कुठल्याही कोणालाही शेतीकडे यायचं असेल किंवा शेती, शेती आधारित जीवनशैली जगायची असेल तर त्याने आमच्याकडे यावं आमच्याकडे राहावं आम्ही व्हॉलेंटिरिंग टुरिझमचं आणि इतर आ, हे म्हणजे एक प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं आपल्याकडून प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा सहअनुभव तुम्ही सहजीवनात आमच्याबरोबर जगा आम्ही कसं जगतो ते बघा कारण प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांना तर भटकाका सेंद्रिय शेतीचं खूप छान प्रशिक्षण देतात आणि इतर पण मान्यवर आहेत जे प्रशिक्षण देतात ते प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता भटकाकांचं सेंद्रिय शेतीचं त्यांचं पस्तीस वर्षाचं योगदान आहे आणि ते बेंडशिल्डला पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देतातच तर आमच्याकडे येऊन तुम्ही सहजीवन जगून की तुम्हाल ता तुम्हाल ता तुम्हाला पण ते कसं शक्य आहे तुम्ही म्हणाल की भटकाकांचं पस्तीस वर्ष त्यांचं योगदान आहे हां तर तुमच्या आमच्याकडे येऊन त्या तरुण मुलांना ज्यांना शेतकऱ्याचं शेतीचं बॅकग्राऊंड नसेल ते पण शेतीकडे येऊ शकतात कारण आय टी सेक्टरची मुलं आता शेतीकडे वळत आहेत हां तर आणि शेतकऱ्यांची जी मुलं असतील ते जे रोजगारासाठी इतरचं जात आहेत शेती सोडून इतरत्र जात आहेत तर ते आमच्याकडे येऊन काय बघतील तर जे पारंपरिक ज्ञान आहे आपलं म्हणजे शेती आधारित आता जी काही आपली जी इंडस्ट्री आहे किंवा औद्योगिक क्रांती आहे ती शेतीवर अवलंबून आहे त्याचा कच्चा माल हा सगळा शेतीतनं येतो आहे तर पारंपरिक ज्ञानामध्ये काय होत होतं की कुटुंबामध्ये आवश्यक गरजा मग ती तुमची अन्नाची असो वस्त्राची असो किंवा तुमची सौंदर्य प्रसारण असो ती शेतीतनंच होत होती आणि ते ज्ञान शेतकऱ्याला होतं आणि ते आम्ही पण आता कोकम बटरवरनं प्रसारमाध्यनं निर्माण करून ते आम्ही आमच्याकडे करतोय ते त्यांना अनुभवता येईल वा अत्यंत मोलाचं कार्य आपण करत आहात आपल्या सह्याद्री वाहिनीकडून आपल्या या कार्याला शुभेच्छा आणि आज आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आणि आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केल्यात आपल्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीबाबत माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद